सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल ला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। अक्षय कुमारच्या पॅडमॅन या बहुचर्चित चित्रपटाची पहिल्याच आठवड्यात पडझड झाल्याने दिसून येत आहे। चित्रपटाने म्हणावी तशी कमाई केली नसल्याने चित्रपट किती कोटींपर्यंत मजल मारणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे। बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या पॅडमॅन या चित्रपटाने 4 दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर केवळ 45 कोटी रुपयांचीच कमाल केली। 60 कोटी रुपयांचे बजेट असलेला हा चित्रपट सॅनिटरी नॅपकिन या मुद्द्यावर आधारित आहे। चित्रपटाचे प्रेक्षकांबरोबर समीक्षकांनीही कौतुक केले। केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही हा चित्रपट चांगली कमाई करत आहे। मात्र तुम्हाला जाणून धक्का बसेल की पॅडमॅन हा अक्षय कुमारचा गेल्या 4 वर्षातील सर्वात कमाई करणारा चित्रपट ठरत आहे। ट्विंकल खन्ना निर्मित पॅडमॅन हे पहिल्या आठवड्यात 9 ते 11 फेब्रुवारीमध्ये 40 कोटी रुपयांची कमाई केली। 2015 ते 2018 या दरम्यान अक्षय कुमारचे 7 चित्रपट रिलीज झाले। त्या तुलनेत वीकेंडमध्ये पॅडमॅन सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे। अक्षयच्या या 7 चित्रपटांच्या वीकेंडमधील कमाईवर नजर टाकली असता ही बाब लक्षात येईल। टॉयलेट एक प्रेमकथा हा 2017 साली आलेला 49.09 कोटी ठरला। जॉली LLB 2 2017 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट 47.59 कोटी झाला। रुस्तम हा 2016 साली रिलीज झालेला 49.53 कोटी ठरला। हाऊसफुल 3 हा 2016 मध्ये रिलीज झालेला चित्रपट 53.27 कोटी ठरला। एअरलिफ्ट हा 2016 मध्ये आलेला चित्रपट 42.57 कोटी ठरला। सिंगीज ब्लिंग हा 2015 साली आलेला चित्रपट 44.23 कोटी इतका ठरला। तर ब्रदर्स हा 2015 साली आलेला चित्रपट 47.42 कोटी इतकी कमाई केली। आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे की अक्षयच्या या 7 चित्रपटांमध्ये सिंगीज ब्लिंग व ब्रदर्स हे दोन्ही चित्रपट फ्लॉप कॅटेगरीत मोडतात। त्यामुळे पॅडमॅनची कमाई फ्लॉप चित्रपटांपेक्षा कमी असल्याचे समोर येत आहे। दरम्यान पॅडमॅन नंतर अक्षय कुमारचा गोल्ड हा चित्रपट रिलीज होणार आहे। रीमा कागत दिग्दर्शित बोल्ड हे प्रोड्युसर म्हणून रितेश सिद्वानी आणि फरहान अख्तर हे काम बघत आहेत। गोल्ड या चित्रपटातून टीव्ही अभिनेत्री मोनी रॉय बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे। या चित्रपटात अमित साध हा देखील बघावयास मिळणार आहे।